महाराष्ट्र शासनाने शेतजमिनीचा ताबा व वहिवाट बाबत शेतकऱ्यातील आपापसातील वाद मिटवण्याकरिता एका शेतकऱ्याच्या नावावरील शेतजमिनीचा ताबा व दुसऱ्या शेतकऱ्याच्या नावावरील शेतजमिनीचा ताबा पहिल्या शेतकऱ्याकडे असणाऱ्या शेतजमिनी धारकाला अदलाबदल दस्तासाठी मुद्रांक शुल्क 1000 व नोंदणी फी 1000 रुपये सवलत देण्यात आली असून जनतेपर्यंत पोहोचविण्याकरिता महाराष्ट्र शासनाने सलोखा योजना राबविण्यात आली आहे. तरी संबंधित सर्व शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन उपविभागीय अधिकारी मनोज लोणारकर यांनी केले. ते या योजनेचा शुभारंभ रजिस्टर ऑफिसमध्ये करण्यात आलेला आहे. त्याप्रसंगी ते बोलत होते. दुय्यम निबंधक मनीष पलिकोंडावार, एस के जोशी, अविनाश देशमुख, रवींद्र ठाकरे, एकनाथ ठाकरे, अनिल बुरघाटे व इतर दुय्यम निबंधक कार्यालय कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते. शासनाने एक सलोखा योजना काढली. कोणाचे ताब्यात वेगळ्या गट नंबरची स्थिती आहे आणि त्यांचा गट नंबर चेंज झाला आहे तर त्यांना त्यांचे गट नंबर ॲक्युरेट करून घेण्यासाठी सलोखा योजना आहे. शासनाने दोघांनाही स्टॅम्प ड्युटी जी लागणारी आहे ती 1000 रुपयामध्ये म्हणजे 2000 दोन पक्षकारांची स्टॅम्प ड्युटी भरून याचं रजिस्ट्रेशन करता येते आणि त्यांचे जे नकाशाप्रमाणे जे क्षेत्र आहे आणि प्रत्यक्ष ताब्यात जे क्षेत्राचा डिफरन्स आहे तो करेक्ट करण्याची याच्यामध्ये संधी आहे. काय होतं की जर हे एकत्रीकरणात किंवा कुठेतरी चुका झालेल्या असतील ह्या जर दुरुस्त करायच्या तर जुनी कार्यपद्धती अशी होती की याच्याकडे डेप्टी SLR अर्ज करणार, मग SLR अर्ज करा आणि मग कोर्ट मॅटर चालवा, त्यामध्ये निकाल लागायला भरून बराचसा कालावधी, या सगळ्या कटकडीपासून आणि या वादांपासून संपवण्याच्या अनुषंगाने ही सलोखा योजना आहे. एकमेकांमधले वाद या ठिकाणी संपतील, अगदी 2000 होईल. आता आज रोजी थिलोरी येथील शिवर येथील चोर पगार गावंडे आणि काळे यांचं असंच झालेलं आहे. काळेंचा गट त्यांच्या ताब्यात आहे, त्याचा गट क्रमांक आणि ताबा वेगळा आहे. तसंच गावंडे चोर पगार यांचा जो ताबा आणि नकाशाप्रमाणे गट क्रमांक वेगळा आहे. तर ते आपण या ठिकाणी क्लिअर करून देतोय. ज्याच्या ताब्यात 6 होता, ज्याच्या ताब्यात 9 होता, त्यांचं करेक्शन या ठिकाणी आपण करून देत आहे. त्यांचा ॲक्युरेट करून एकाचा 6 होईल, एकाचा 9 होईल. गजानन देशमुख, विदर्भ न्यूज, दर्यापूर.